आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. संपूर्ण राज्यातील विशेषतः आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींची व्हिडिओ वृत्त आपल्या मोबाईलवर विनामूल्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व बेल आयकॉन प्रेस करून राहा अपडेट. शासनाने दिलेल्या मराठा आरक्षण कायम ठेवावा यासाठी शिरूर अनंतपाळ तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देऊन कळवण्यात आले. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 9 सप्टेंबर रोजी शासनाने दिलेल्या 16% आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी व पालकाचे मनोधैर्य खचले आहे. विशेष वैद्यकीय परीक्षा तोंडावर आल्या असून अशा न्यायालयाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आधी दिलं मग पुन्हा काढून घेतले म्हणजे ताट वाढून जेवून देता हाकलून लावले अशी गत मराठा समाजाची सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती निर्णयाने झाली आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री महोदयांना शासनाने दिलेल्या पूर्ववत मराठा आरक्षण कायम ठेवून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे अशी मागणी केली. आरक्षणाला जी स्थगिती मिळाली कोर्टामध्ये त्याविषयी आज आम्ही सरकारला महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी निवेदन दिले की सरकारने लवकरात लवकर याविषयी अध्यादेश काढून आमचा प्रश्न निकाली काढावा, मराठा समाजाचा अंत बघणे. या ठिकाणी सकल मराठा शिरोवंपाच्या वतीनं आज आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिले की सरकारने लवकरात लवकर या प्रश्नावर अध्यादेश काढून आम्हाला न्याय देण्याचे काम करावं.